सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे आज 11 जुलैला निधन झाले आहे. माधव मोघे यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होता. काही दिवसांपूर्वी माधव मोघे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधव मोघे हे प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट तसेच स्टँडअप कॉमेडियन सुद्धा होते. त्यांनी बॉलिवूडमधील दामिनी, घातक, विनाशक, पार्टनर यांसारख्या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. दामिनी या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.